उल्हासनगर शहर जे आहे त्याची रचना आणि लोकसंख्येची घनता जर पाहिली तर इथं फार मोठ्या प्रमाणात लोकवस्ती कमी जागेमध्ये राहते आणि या शहराचं दुसरं महत्त्वाची बाब म्हणजे एम एम आर क्षेत्रामध्ये भुयारी गटर योजना कार्यरत नसलेलं शहर अशा प्रकारची आपली व्यवस्था असल्यामुळे आज अनेक समस्यांना शहरवासियांना सामोरं जावं लागतं अर्थात या शहरामध्ये ज्या भुयारी गटर योजनेच्या अंमलबजावणीसाठी ज्या अडचणी आहे त्या अनंत अडचणी जरी असल्या तरीसुद्धा शहरातून वाहणाऱ्या नद्या जी उल्हास नदी जवळून वाहते आणि वाल्दुनी नदी शहराच्या मधोमध वाहते या दोन्हींचं प्रदूषण थांबवलं जावं यासाठी राज्य शासनाने काही मदत केलेली आहे आणि आपणही महानगरपालिकेच्या माध्यमातून खेमानी नाल्याचं प्रक्रिया करण्याचं जे प्रक्रिया प्रकल्प जे आहे याची कामं आपण सुरू केलेली आहे राज्य शासनाचा सर्वसाधारणपणे पंच्याऐंशी कोटीचा प्रकल्प आणि खेमानी नाल्याचा पस्तीस कोटीचा प्रकल्प असे हे दोन प्रकल्प आता सध्या अंतिम टप्प्यापर्यंत आहेत की ज्यामध्ये आपण शहरामधले जे मोठे नाले आहेत त्यांचं पाणी जमा करून आपण त्याच्यावर प्रक्रिया करणार आहोत खेमानी नाल्याचं पाणी सध्या आंबा आंबिका नाल्यामध्ये आपण सोडतो पण ते पाणी आता आपल्याला शांतीनगरच्या ट्रीटमेंट प्लांटमध्ये येऊन इथं त्याच्यावर प्रक्रिया केली जाणार आहे आणि त्यामुळे नदीचं प्रदूषण जे होत आहे ते थांबवलं जाणार आहे आपल्याकडे जे प्रकल्प उभे राहणार आहे सर्वसाधारणपणे पासष्ट ते सत्तर दशलक्ष लिटर एवढ्या क्षमतेचं सिवेज वाटत जे आपण गटरचं पाणी म्हणू त्याच्यावर ट्रीटमेंट इथं केली जाईल अशा प्रकारची व्यवस्था आपण निर्माण करणार आहोत अर्थातच आज रोजी जे नाल्यांमधून पाणी वाहतं त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्णपणे शहरामध्ये नेटवर्कची आवश्यकता राहणार आहे भविष्यामध्ये त्यासाठी मोठा प्रकल्प आपण हाती घेणार आहोत याला शासनाची मदतही आपल्याला लागणार ला आहे आपण त्याच्याकडे त्याच्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत पण पहिल्या टप्प्यामध्ये आपण शहरामध्ये पासष्ट दशलक्ष लिटर इतक्या क्षमतेचे ही प्रक्रिया केंद्र उभे करत आहोत आणि ह्या प्रक्रिया केंद्रामधून आपल्याला आप हे प जेव्हा आपण सिवेज वॉटरची ट्रीटमेंट करू त्यावेळेस नद्यांचं प्रदूषण थांबणार आहे वास्तविक पाहता भयारी गटर योजनेची सर्वच कामं करताना फार मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान लागतं आणि हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात अडचणी उभ्या राहतात यामध्ये लागणारी मशिनरी जी आहे ती बाहेर देशातून मागवावी लागते अत्याधुनिक तंत्रज्ञान जे आहे एस टी पीचं एस बी आर टेक्नॉलॉजी जी आपण म्हणतो ती जर्मनीची जी तंत्रज्ञान जे आहे ते आपण आपल्या इथं वापरणार आहोत आणि त्यामुळं हे जरी जिकिरीचं आणि अत्यंत अवघड काम जरी असलं तरी हे कामं करणाऱ्या ज्या एजन्सीज आहे त्यांना आपण सक्त सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये डिसेंबर अखेरपर्यंत यातले कमीत कमी दोन प्रकल्प सुरू व्हावेत ज्यामध्ये वडोलचा प्रकल्प आहे आणि शांतीनगरचा एक प्रकल्प आणि खेमन इनालयाचा हे तिन्ही प्रकल्प सर्वसाधारणपणे डिसेंबरमध्ये पूर्ण करण्याचं अपेक्षित आहे याशिवाय आपल्याकडे खडे गोलावली भागामध्ये जो एक नाला जातो त्याच्यावर ट्रीटमेंट करण्यासाठी आपण अनेक वेळा टेंडर मागवले त्याला मागणी आपल्याला रिस्पॉन्स न मिळा मिळाल्यामुळं तेही नाल्याचं पाणी उतरून आपण कल्याण डोबोली महानगरपालिकेच्या ट्रीटमेंट प्लांटमध्ये टाकण्याची प्रक्रिया जी आहे त्यासाठीचं प काम पण आपण सुरू करत आहोत आणि ते काम साधारणपणे मार्च दोन हजार वीसपर्यंत पूर्ण करण्याचा आपला मानस आहे यात सर्वसाधारणपणे सिव्हिलचं काम साठ टक्के झाल्याशिवाय मेकॅनिकलचं टेंडर काढता येत नाही अशा प्रकारचे नियम आहे आणि त्यामुळे याची निवेदा प्रक्रिया आपण पूर्ण करून मेकॅनिकलचं कामही आपण सुरू केलं सिव्हिलचं काम जवळजवळ नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे आणि मेकॅनिकलचं कामसुद्धा त्याचं जे साहित्य जमा करणं त्याच्यामध्ये त्याच्या इन्स्पेक्शन करणं ह्या ज्या प्रक्रिया आहे त्या जवळजवळ पंचावन्न ते साठ टक्के पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळं मेकॅनिकलचं काम जे आहे ते जोडाजोडीचं असल्यामुळं ते कमी वेळेमध्ये पूर्ण करता येईल आणि यामध्ये आत्ता की जर काम की प्रगति पहली तो अपने लरवाल वे काम पूर्ण करूँ घेताइल अशा प्रकार से इतना दिखाते पहला प्रोजेक्ट जो खेमानी नाले का है वो हमारे उल्लासनगर में पीने का पानी का जो सोत्र है उस पर खेमानी नाला किसी जमाने में जाके गंदा नाला वहाँ पर छोड़ा जाता था हमने वो नाले को बंदिस्त किया है और उसको अंबिका नाले तक हम लोगों ने लाया है वो पानी जो खराब पानी है वो अंबिका नाले में भी छोड़ा जा रहा है आगे जो एस बनेगा तो वो पूरा पानी यहाँ पर आएगा और उसको पानी को ट्रीट करके ही छोड़ा जाएगा दूसरा जो हमारा वालदूनी नदी का है प्रोजेक्ट वो वालदूनी नदी का प्रोजेक्ट ऐसा है कि वालदूनी नदी में जो हमारे नाले आते हैं वो नालों को बंद करके उन नालों का पानी यहाँ पर लाके उसको ट्रीट करके फिर नदी में छोड़ा जाएगा तो दोनों नदी में जो उल्लास नगर की एरिया का उल्लास नगर कॉरपोरेशन की एरिया का जितना भी मलमूत्र या गंदा पानी सिवरेज या इंडस्ट्रियल वेस्टेज जाता था वो सब ट्रीट होके जाएगा और उससे पॉल्यूशन जो हो रहा था वो आगे पॉल्यूशन नहीं होगा खास करके जो खेमानी नाले में जो गंदा पानी कितना भी आप साफ करो लेकिन उसमें कुछ कण खराब रह जाते हैं तो वो हमें उससे हमेशा के लिए मुक्ति मिलेगी अपना, अपना शहर अपनी बातें सब्सक्राइब मंच टीवी ऑन यूट्यूब and press the bell icon to never miss an update from Munch TV.